पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोल्ड मेन चर्चेत आलाय. बाणेरमधील प्रशांत सपकाळ नावाच्या व्यक्तीने सोन्याचे दागिने घालून फिरत असल्याने गोल्डमॅन म्हणून तो ओळखला जाऊ लागलाय. यापूर्वी देखील पुण्यामध्ये अनेक गोल्डमॅन झाले आहेत. बाणेरमधील प्रशांत सपकाळ नावाची ही व्यक्ती पेशाने व्यावसायिक आणि बॉडी बिल्डर, मात्र या प्रशांतला दागिन्यांची खूपच हौस. सोन्याची चेन, अंगठ्या आणि सोन्याचे बूट घालून फिरणारी ही व्यक्ती सध्या नागरिकांमध्ये गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध होत चालली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्याकडून प्रशांत प्रेरित झाला आणि प्रशांतने दागिन्यांची आवड जोपासली. मला गोल्डमॅन म्हणूनच जी फील्ड भेटली चांगलं वाटतं, म्हणजे असं काय वाटत नाही की पॉलिटिक्स, आणि जर मला जनतेने दिलाच सपोर्ट की या तुम्ही राजकारण, तर त्यांचं पण कल्याणासाठी इंटरेस्टेड. यापूर्वी देखील पुण्यात दत्ता फुगे, रमेश वांद्रे, सनी वाघचोरे यासारखे गोल्डमॅन झालेत, मात्र दत्ता फुगे या गोल्डमॅनची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दत्ता फुगे ही व्यक्ती आपल्या 1.5 कोटीच्या सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत आली होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.